हे काजूचे गर मी असे कापून घेतलेत. नमस्कार, आज मी तुम्हाला ओल्या काजूंची भाजी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी असे काजू घेतलेत, हे बघा, एक मी कापून ठेवला आहे दाखवण्यासाठी. इथे 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतलेत, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो घेतलेत, 3 टोमॅटोची पेस्ट आहे, कोथिंबीर, स्टार फूल आणि तेजपत्ता. इथे नारळाचा ज्यूस काढून घेतला आहे. एक बटाटा चिरून पाण्यामध्ये ठेवला आहे काळा पडू नये म्हणून. आणि थोडेसे धने घेतलेत 1 चमचाभर, तीळ घेतलेत 1 चमचा आणि थोडीशी खसखस आहे इथे, आणि 4 ते 5 लवंग आणि मिरी. आणि फोडणीसाठी इथे मसाला, घरचा मसाला आहे, मीठ आहे, हळद आहे आणि गरम मसाला आहे. आता मी तुम्हाला काजू कसे साफ करायचे ते दाखवणार आहे. आता काजू साफ करणार आहे, त्यासाठी मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि थोडीशी वेळीला पण तेल लावून घ्यायचं आहे. आता हे काजू मी दाखवते असे कापायचेत घेऊन मधोमध. हे पहा, असे कापून ठेवणार आहे मी आधी सगळे. हाताला तेल लावल्याशिवाय काजू कापायचे नाही आहेत, नाहीतर डाग पडतात हाताला, जखम पण होऊ शकते. छान फ्रेश असे गर आहेत आतमध्ये. काजू कापताना पण एकदम सांभाळून कापा, हाताला लागण्याची शक्यता असते. हे पहा, छान असे गर आहेत आतमध्ये पांढरे पांढरे. हे काजूचे गर मी असे कापून घेतलेत. आता मी हे गर काढणार आहे इथून. हाताला तेल लावलेलंच आहे. आता हे असे सुरीने बाहेर काढायचं आणि कोमट पाण्यामध्ये टाकते मी, त्याची साल सहजपणे निघते कोमट पाण्यामध्ये. असे सगळे गर काढून घ्यायचेत. हे कापल्यानंतर इझिली निघतात. गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे यांचा डिंक पण निघून जातो. हे पहा, काजूचे गर काढून घेतलेत. हे असे सोलून घेतलेत काजू. आता याची पण आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे. अलगदपणे काढायचे, गर तुटला नाही पाहिजे. पहा, असे चोळून घ्यायचे पाण्यामध्ये, म्हणजे त्यांचा डिंक सगळा निघून जाईल. हे कोमट पाणी आहे. हे पहा, काजू आता सोलून झालेत. तवा चांगला गरम होतोय. आता याच्यामध्ये खडे मसाले भाजून घेणार आहे मी, सगळे एकत्र टाकणार आहे. थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणून मी सगळे एकत्रच टाकले. हे पहा, काजू मध्ये मी थोडस गरम पाणी टाकून ठेवलंय, म्हणजे ते काळे पडणार नाहीत. आपण सोलून ठेवल्यामुळे ते काळे पडू शकतात.
हे पहा हे मी डिश मध्ये काढून घेतले आणि हे मिक्सरला वाटून घेणार आहे. खडे मसाल्यांची पूड करून घेतली आहे बारीक पावडर. दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतले भांड्यामध्ये. स्टारफुल टाकणार आहे. तेजपत्ता, कांदा, कांदा एकदम छान असं भाजून घ्यायचा आहे पूर्णपणे. बिलकुल कच्चा ठेवायचा नाहीये कांदा. मी याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकते. कांदा छान मऊ होतो आणि चांगला भाजला जातो म्हणून मी आधी मीठ टाकलं. हे पहा कांदा आता छान भाजलाय. मीठ टाकल्यामुळे लगेच तो भाजून आलाय. आता याच्यामध्ये मी टोमॅटो पेस्ट टाकणार आहे. बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे टोमॅटो पेस्ट आणि कांदा. टोमॅटो कांदा आता चांगला शिजला आहे. याच्यामध्ये मी आले लसूण पेस्ट टाकते. एक दीड चमचा आले लसूण पेस्ट आहे. आता याच्यामध्ये खडे मसाला टाकायचा आहे तो पेस्ट केलेला. मी दोन चमचे टाकणार आहे. थोडासा घरचा लाल मसाला. गॅस बारीक ठेवायचा आहे. दीड चमचा टाकलाय मी घरचा मसाला. या मसाल्याची रेसिपी पाहायची असेल तर आय बटनवर येईल. थोडीशी हळद. आता मसाला जळू नये म्हणून मी आता याच्यामध्ये नारळाचा ज्यूस टाकते. नारळाचा ज्यूस का टाकला तर जेव्हा आपण नारळ टाक म्हणजे वाटण करतो, खोबऱ्याचं वाटण करतो, तेव्हा ते कचकच लागतं खाताना म्हणून मी ज्यूस केलाय. एकदम छान ग्रेव्ही टाईप लागतं ज्यूस टाकल्यामुळे. आता हा चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला. याच्यामध्ये मी आता बटाटा टाकते तो पण शिजून येईल छान. बारीक गॅसवर ठेवून द्या 10 मिनिटं. हे पहा छान ग्रेव्ही शिजतीय. आता याच्यामध्ये काजू टाकायचे. हे जे गरम पाणी टाकलेलं मी याच्यामध्ये ते पण टाकायचं आणि पुन्हा एकदा 10 मिनिटं तरी शिजवून घ्यायचे. काजू तुटू द्यायचे नाहीये शिजवताना, तुटणार नाही त्याची काळजी घ्यायची. हे पहा हे 5-5 मिनिटांनी चेक करायचं काजूचे घर शिजलेत की नाही. बटाटा पण शिजला पाहिजे आणि वाटण पण व्यवस्थित असं शिजून आलं पाहिजे. बटाटा थोडासा कच्चा आहे, अजून 5 मिनिटं ठेवूयात आपण.
इथे पहा मसाल्याला तेल सुटायला लागलंय, म्हणजे आपलं शिजली आहे भाजी व्यवस्थित. अजून थोडा वेळ ठेवायचे. भाजी आता तयार आहे. छान असं तेल सुटलंय बघा, भाजी अशी छान शिजली आहे, मसाला पण व्यवस्थित शिजलाय म्हणून तेल सुटलंय ना. आता मी गॅस बंद करते.